झळा झळा या आगीच्याही लागतात आणि काही घटनांच्याही लागतात. अशा काही घटना घडतात की त्यात मन जखमी होऊन आयुष्यभराचं ठसठसणं राहतं. ठाण्यात एका पोलिसानं एक दोन नव्हे तर 7 जणींशी लग्न करून त्यांची फसवणूक केली. यामुळे या महिलांना धक्का तर बसलाय, तर आगीच्या ज्वाळांनी रुपेरी जगतातले अनेक सेठ बेचिराख झालेत. याच आगीचा धोका लक्षात घेऊन मुंबापुरीची ओळख असलेल्या झवेरी बाजारातल्या सराफांचे कारखानेही आता हलवण्यात येत आहेत. या सगळ्या घटनांचा आढावा घेऊया आज बातमी आणि बरंच काही मध्ये. आचार्य अत्रे यांच्या साहित्यकृती अजरामर आहेतच, त्यातला तो मी नव्हेच हे नाटक तर एव्हरग्रीन म्हणावं लागेल. त्यातही दिवंगत अभिनेते प्रभाकर पणशीकर यांनी सादर केलेलं लखोबा लोखंडे हे पात्र आजही लोकांच्या स्मरणात आहे. करून सरून एखाद्यानं हात वर केल्यावर आपणही सहजपणानं त्याला लखोबा लोखंडे म्हणून जातो. असाच एक लखोबा लोखंडे सापडलाय डोंबिवलीत. पाहूयात त्याने काय केलंय ते. कल्याण परिमंडळ 3 पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांच्याकडे एक महिला तक्रार घेऊन आली. तिची तक्रार ऐकून संजय शिंदे अचंबित झाले. या महिलेचं नाव होतं प्रचिता. ती अंबरनाथमधल्या एका दवाखान्यात नर्स आहे. डोंबिवलीच्या मनपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सूर्यकांत कदम याच्याशी तिचं 1992 लग्न झालं. पण तब्बल 25 वर्षानंतर तिला समजलं की सूर्यकांतची एक दोन नव्हे तर तब्बल 7 लग्न झाली आहेत. प्रचिताचं लग्न होण्यापूर्वी सूर्यकांतचं एक लग्न झालेलं होतं. 1986 साली त्याचं पहिलं लग्न झालं. त्याच्या बायकोचं नाव होतं स्वाती. 1992 प्रचिताशी लग्न केल्यानंतर सूर्यकांतनं लगेचच वर्षभरात कांताबाईशी लग्न केलं. त्यानंतर 2 वर्षांनी म्हणजे 1995 साली शर्वरीला लग्नबंधनात त्यांना अडकवलं. त्यानंतर 1998 त्याचा स्वप्नालीशी सुद्धा विवाह झाला. त्याला गेला माधव कुणीकडे या नाटकाप्रमाणे तंत्र अवगत झालं असावं. त्यामुळे 2007 साली हेमलता त्याच्या जाळ्यात अडकली आणि तिनं सुद्धा त्याच्याशी लग्न केलं. 7 वर्षानंतर म्हणजेच 2014 त्यानं वनिताशी सुद्धा विवाह केला. सारं काही बिनबोभाट सुरू होतं. या सर्व 7 जणी कमावत्या होत्या हे विशेष. यापैकी कांताबाई आणि शर्वरी या दोघींचं निधन झालंय. उर्वरित 5 बायका हयात आहेत, पण दुसरी पत्नी प्रचितानं त्याची पोलखोल केली आहे. थेट वरिष्ठांकडे तक्रार देऊन सूर्यकांतला अद्दल घडवली आहे. पोलीस आयुक्तांनी सूर्यकांत याला निलंबित केलंय. 7 महिलांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या सूर्यकांत विरुद्ध पोलीस प्रशासन पुढे काय कारवाई करतंय याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. या संदर्भात ज्या अधिकाऱ्यांनी निलंबन केलंय त्याची कॉपी जय महाराष्ट्रकडे आहे. आम्ही प्रचिताशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण प्रचितानी कुठलीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. या संदर्भात तिच्या बाजूनही कोणी बोलायला तयार नाही. पण बातमी आणि बरंच काही मध्ये आपण हा मुद्दा जरूर उठवला, याचं कारण अशा प्रकारची घटना निश्चितच गंभीर आहे. आणि कोणत्याही पोलिसांकडे आपण एक कायद्याचे रक्षक म्हणून बघतो, पण पोलीस दलातल्याच एखाद्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचं जर कृत्य केलं असेल तर ते निश्चितच निंदनीय आहे. या संदर्भात पोलीस दलातल्या कर्मचाऱ्यांनी नीतिमत्तेचं पालन केलं पाहिजे असं मत माजी सहाय्यक पोलीस आयुक्त धनराज वंजारी यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केलंय. कसं आहे आशुतोष, की पोलिसांनी सर्वतः एक चारित्र्यवान आणि नीतिमत्तेचा मानदंड प्रस्थापित करावा, किंबहुना त्यांनी चारित्र्यवान असं जीवन जगावं, नीतिमत्तेने जगावं असा व्यावसायिक एक प्रकारचा बंधन त्याला म्हणता येणार नाही, पण व्यावसायिकतेने त्याच्यावर लादलेली ही कंडिशनिंग आहे. त्याचं कारण असं आहे की समाजात ज्या प्रकारचे गुन्हे घडतात, विशेष करून स्त्रियांवर, लहान मुलांवर त्यांचं ज्या प्रकारचं हनन होतं किंवा शोषण होतं, त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करावी, ॲक्शन घ्यावी. म्हणून पोलीस हा ॲक्शन घेणारा अंमलदार म्हणून नीतिमान असावा असा एक कायद्याचा हस्तक आहे आणि तसं असणं रास्त आहे. पण पोलीसच जर अशा प्रकारे वागायला लागले
तर मग इतरांनी काय करावं? एक सोपा प्रश्न असा पडतो की पोलीस अनितीमान आहेत, मग अनितीमान जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर पोलीस कसे काय ऍक्शन घेऊ शकतील असा एक प्रश्न आहे. पण ही जी गोष्ट आहे, मला वाटते आपण याचा विचार करताना एक व्यक्तिगत आणि व्यावसायिक अशा दोन अभिव्यक्तीचा जरी इथे विचार केला तर व्यावसायिक अभिव्यक्तीची ही गरज आहे. एकदम बरोबर आहे वंजारी साहेब तुमचं, कारण शेवटी पोलिसांकडे समाज एका वेगळ्या नजरेने बघतो आणि पोलिसांकडून अशा प्रकारचे गुन्हे होऊ नयेत ही एक सर्वसामान्य माणसांची अपेक्षा असते.